आवाज टुडे को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकन और पाए अपने शहर, देश और दुनिया की ताजा तरीन खबरें। नवी मुंबई तुर्भे जनता मार्केट की दुकान में लगी भीषण आग, मौके पर अग्निशमक दल के माध्यम से आग पर पाया गया काबू। इस भीषण आग में चार दुकान जलकर हुई खाक, ये चारों दुकान चप्पल, कपड़े और मोबाइल की थी। इस घटना में कोई जीव हानि नहीं हुई है। घटनास्थल पर मौजूद सहायक फायर विभाग के अधिकारी रोहन कोकाटे ने अधिक जानकारी दी है कि किस तरह से आग लगी और कैसे आग पर काबू पाया गया है। तुर्भा जनता मार्केट मध्ये संध्याकाळी आग लगली, जसं आम्ही मोस्ट ऑफ 7 ते 8 मिनिटात आम्ही ते आमची गाडी पोहोचली, त्याच्यानंतर आम्ही लवकरात लवकर आगीवर नियंत्रण आणलं। आमचे 7 ते 8 कर्मचारी होते, तसे फायर इंजिन आणि वॉटर लॉजच्या सहाय्याने आगीवर आम्ही लवकर नियंत्रण घेतलं। तसंच आगीमध्ये मनुष्य आणि नाही, तसेच नॉर्मल नुकसान आहे, तरी अंदाजे जे दुकान होतं ते चपला बुटांचं होतं, त्यामुळे अंदाजे 50,000 नुकसान झालं असावं आणि आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा आमचा प्राथमिक अंदाज आहे। नाही, याच्यामध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे जखमी कोणी नाही याची आम्ही खात्री केलेली आहे आणि आता सध्या कूलिंगचं काम चालू आहे आणि लवकरच आम्ही आगीवर नियंत्रण घेतलेलं आहे। व्हिडिओ लिस्ट मित्र नमस्कार, पंकज बेनवंशी की रिपोर्ट, आवाज टुडे तुर्भे। आवाज टुडे को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकन और पाए अपने शहर, देश और दुनिया की ताजा तरीन खबरें।